माझं नाव राजू त्र्यंबक दाते, माता महाकाली नगर मलकापूर येथे मी राहतो। माझा 15 ते 20 वर्षापासून भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, परंतु या कोरोना काळामुळे मी खूप आर्थिक अडचणीमध्ये होतो, तेव्हा मी लोकांकडून उचलवारी पैसे घेऊन व्यवसाय पुन्हा चालू केलेला आहे परिवार चालवण्यासाठी। परंतु उधारीमुळे मी खूप त्रस्त झालेलो आहोत, तेव्हा उधारी म्हणजे वेचण्याकरिता मी असा निर्णय घेतला, कारण लोक घेतात पण वेळेवर पैसे आणून देत नाही। अंदाजे किती उधारी आहे तुमची? अंदाजे तरी 30-40 हजार रुपये उधारी अटकलेली आहे माझी। उधारी 30-40 हजार रुपये अटकलेली आहे, परंतु लोकांना पैसे मागलं तर आज देतो, उद्या देतो, पुढच्या महिन्यात देतो असे करतात, आणि वेळेवर कोणीच देऊन नाही राहिलं, आणि त्यामुळे मी असा बोर्डला आलो आणि हा निर्णय घेतला, कारण आजपासून सबसेल उधारी बंद केली। सांबार वाले, मिरची वाले, फुलगोबी वाले, टमाटर वाले, भेंडी वाले, लिंबे वाले, वांगे वाले, मरचू वाले, माझं नाव राजू त्र्यंबक दाते, माता महाकाली नगर मलकापूर येथे मी राहतो। माझा 15 ते 20 वर्षापासून भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, परंतु या कोरोना काळामुळे मी खूप आर्थिक अडचणीमध्ये होतो, तेव्हा मी लोकांकडून उचलवारी पैसे घेऊन व्यवसाय पुन्हा चालू केलेला आहे परिवार चालवण्यासाठी। परंतु उधारीमुळे मी खूप त्रस्त झालेलो आहोत, तेव्हा उधारी म्हणजे वेचण्याकरिता मी असा निर्णय घेतला, कारण लोक घेतात पण वेळेवर पैसे आणून देत नाही। अंदाजे किती उधारी आहे तुमची? अंदाजे तरी 30-40 हजार रुपये उधारी अटकलेली आहे माझी। उधारी 30-40 हजार रुपये अटकलेली आहे, परंतु लोकांना पैसे मागलं तर आज देतो, उद्या देतो, पुढच्या महिन्यात देतो असे करतात, आणि वेळेवर कोणीच देऊन नाही राहिलं, आणि त्यामुळे मी असा बोर्डला आलो आणि हा निर्णय घेतला, कारण आजपासून सबसेल उधारी बंद केली। सांबार वाले, मिरची वाले, फुलगोबी वाले, टमाटर वाले, भेंडी वाले, लिंबे वाले, वांगे वाले, मरचू वाले, आवाज नाही।